तुम्हाला बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात का? तुमच्याकडे खूप जास्त कलेक्शन आहे का? कालांतराने बांगड्या हातात जात नाहीत किंवा घट्ट होऊन जातात का? आवडत्या बांगड्या हातात बसत नाही किंवा तर जात नाही म्हणून तुम्ही सहज ते फेकून देता का? बांगड्या घट्ट होत असतील तर ते घालायचे कसे, हातात बसतील कसे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाजारात ना अनेक प्रकारच्या डिझाईन आणि कलरफुल बांगड्या अवेलेबल असतात. कालांतराने बांगड्या हातात बसत नाही, बांगड्या घट्ट होतात, घालताना मनगटात ते तुटतात, त्यामुळे हाताला दुखापत होते. त्यामुळे काही महिला बांगड्या घालणं सुद्धा टाळून देतात. अशा परिस्थितीत सोप्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना की बांगड्या सहज तुमच्या हातात बसतील. आता मुळात काय तर काचेचे असू देत किंवा तर वेल्वेट किंवा तर प्लॅस्टिक, ते इझिली तुमच्या हातात बसू शकतात. येऊयात मुद्द्यावर, पाहूयात सोप्या टिप्स. नंबर वन, मॉइश्चरायझर किंवा तर तेल लावा. कधी कधी वजन वाढल्यामुळे काय होतं तर हातात बांगड्या बसत नाहीत. अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर बांगड्या घालण्यापूर्वी हाताला व्यवस्थित मॉइश्चरायझर लावा किंवा तर खोबरेल तेल प्रत्येकाकडे अवेलेबल असतं, त्याचा एक थर तुम्ही तुमच्या हातावरती अप्लाय करायचा आहे. असं केल्या सहज सरकतील आणि हातात व्यवस्थित बसतील. त्याऐवजी आपण शॅम्पू किंवा तर साबणाचा किंवा तर हँड वॉश ह्याचाही वापर करू शकतो. नंबर टू, ॲलोवेरा जेलची मदत घ्या. बांगड्या सहज घालण्यासाठी ना आपण ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफड जेलचा वापर करू शकतो. यासाठी सर्वात आधी हातावर तुम्ही जेल लावून घ्या. चांगल्या पद्धतीने एक लेअर तयार होईल इतका जेल तुम्ही अप्लाय करायचं आहे. यानंतर बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने काही सेकंदात बांगड्या सहज तुमच्या हातात जातील आणि व्यवस्थित बसतील. नंबर थ्री, हात मोजे घाला. कधी कधी बांगड्या हातात ना चढत नाही किंवा तर ते घालणं थोडंसं अवघड वाटतं. बांगड्या घालताना हातमोजे घालून बांगडी घालण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करू शकताय. त्यासाठी आधी हातमोजे तुम्हाला घालायचे आहेत, त्यानंतर हातात बांगड्या फिरत ते गोल फिरवत तुम्हाला पुढे पुढे सरकवायचे आहेत. अशा प्रकारे एखादी बांगडी तुमच्या अंगठ्याचं जे हाड आहे ना, म्हणजे इथलं हे हाड ओलांडून मनगटापर्यंत सहज पोहोचेल आणि तुम्हाला कुठेच दुखापत होणार नाही. नंबर फोर, पॉलिथिनचा वापर करा. आता अनेक वेळा घरामध्ये हातमोजे सहजच अवेलेबल असतील असं नाही आहे. अशा वेळी आपण पॉलिथिनचा वापर नक्कीच करू शकता. यासाठी हातात तुम्ही पॉलिथिन घाला आणि त्यावर थोडंसं तेल अप्लाय करा. आता तुम्ही खाण्याचं जर तेल असेल तेही लावू शकता किंवा तर तुम्ही खोबरेल तेल, इतर कोणतं तेल असेल तेही लावू शकता. त्यानंतर बांगड्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न करा. या ट्रिकमुळे आपल्याला बांगड्यांचा त्रास अजिबात होणार नाही आणि ते खूप इझिली तुमच्या हातात बसतील. या टिप्स फक्त हातात बांगड्या घालण्यासाठीच नाही तर ते काढण्यासाठी सुद्धा नक्कीच करू शकताय. अशा पद्धतीने तुमच्या हातांना इजाही होणार नाही आणि तुम्ही तुमच्या आवडत्या बांगड्या कधीही घालू शकताय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. तुम्हाला अजून कोणत्या विषयांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा, त्या विषयावरती मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करीन. पाहत रहा लोकमत सखी.